एपीएमसी मार्केट भाजीपाल्याचे भाव वाढले. पावसाळा लांबणीवर गेल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारात 40 ते 60 रुपये प्रति किलो हा दर आता घाऊक बाजारात दिसू लागला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाववाढ जाणवू लागली आहे. नजीकच्या काळात आणखी भाववाढ होण्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. किरकोळ बाजारात आतापर्यंत 20 रुपये किलोमध्ये मिळणारा टोमॅटो सध्या 60 रुपयांवर पोहोचला आहे. घाऊक बाजारात 8 ते 10 रुपये किलोपर्यंत असलेला टोमॅटो आता 25 ते 30 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच कोथिंबीरीच्या दरातही दुप्पट वाढ झाली आहे. 10 रुपये एक जोडी असा भाव असलेली कोथिंबीर आता 30 रुपयांवर पोहोचली आहे. एबी न्यूज मराठीसाठी नवी मुंबईहून कासिम अली सय्यद. ते भाव कशामुळे कडाडलेले आहेत आणि नेमका दरवाढीमध्ये फरक काय? अरे पालेभाजी असेल किंवा तरकारी असेल सगळ्यांचे बाजार वाढलेले आहेत. कारण पाऊस नाहीये आणि पाण्याचं प्रमाण सगळीकडे कमी झालेलं आहे. पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे उत्पन्न कमी निघत आहे आणि उत्पन्न कमी निघत आहे त्यामुळे पालेभाजी असेल किंवा तरकारी असेल ती मार्केटमध्ये कमी प्रमाणात येत आहे. त्याच्यामुळं बाजारभाव वाढलेले आहे. किमतीमध्ये काय फरक आहे? किमतीमध्ये बऱ्याचशा किमती दुप्पट झालेल्या आहेत. पहिल्यापेक्षा किमती दुप्पट झालेल्या आहेत कारण का बाजार जसं आवक कमी होते त्या हिशोबाने हे वाढत असतात, बाजार वाढत असतात. मालाचा खप वाढलेला आहे कारण शाळा चालू झालेल्या आहे. शाळा चालू असल्यामुळे सुट्ट्या चालू होत्या त्यामुळे गिराईक कमी होतं. आता गिराईक वाढलेलं आहे त्यामुळे खप पण वाढलेला आहे. मार्केटमध्ये आवक कमी आहे का जास्त झालेली? आवक कमी झालेली आहे कारण का पाणी कमी पडलेलं आहे त्यामुळे उत्पन्नच कमी झालेलं आहे. पालेभाजी असेल किंवा तरकारी असेल त्यामुळे आवक कमी झालेली आहे भाजी मार्केटमध्ये. नाव माझं गणेश पावगे. भाजीचे भाव जरा आता कडकडले आहेत, महाग झालेले आहेत कारण की पाऊस नसल्यामुळे आणि ऊन जास्त आहे, उष्णता जास्त आहे. त्यामुळे कोथिंबीरीचे भाव व मेथीचे भाव जास्त वाढलेले आहेत. ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद. आवक कशी आहे? आवक कमी झालेली आहे. भाजीपाल्यांचे भाव कशामुळे वाढलेले? पाऊस नसल्यामुळे. भाजीपाल्याचे भाव पाऊस नसल्यामुळे वाढले आणि उष्णता जास्त असल्यामुळे कोथिंबीर व मेथी जास्त खराब होईल. पहिल्यापेक्षा आवक कमी झालेली, घटलेली. किमतीमध्ये भरपूर फरक पडला. पहिल्यांदा 10 ते 15 रुपये रेट होता, आता ते 15 ते 20 झाला, 20 ते 25 झाला, 25 ते 30 झाला रेट. तुम्हाला काय वाटतं पुढे पण भाव वाढणार का? भाव पुढे वाढणार नाही. कमीत कमी जर पाऊस जर पडला नाही तर भाव वाढणार. पाऊस जर पडला तर भाव परत थोडे कमी येतील. म्हणजे आता ती आवक आता एवढं गेटवर नाही ना, कमीच झाली ना. दररोजच्या पेक्षा कमी झाली. दररोज कमी होत चालली पाऊस नसल्यामुळे असा विषय. बाकी माझं नाव संदेश किसन ढवळे.